नक्कीस बाजूला युवा प्रतिष्ठान पाली संघ दुसर बाजूला डॉक्टर रासायन मयेकर मालवण संघ नक्कीस दोनों संघा मे तुड़े बल संघ पहाय मिलते अपना आभी खोल चढ़ाई पहाय मिले खरोखरच या विचार जर के आता मात्र पहिलाच वेडिंग साठी आला शिवम पाटील ज्याची रत्नागिरी जिल्ह्यामधून रत्नागिरीच्या संघामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये जी पुण्यामध्ये स्पर्धा झाली त्या स्पर्धेसाठी निवड झाली होती असा हा शिवम पाटील नक्कीच या ठिकाणी डॉक्टर नायसाहेब मयेकर फाउंडेशन संघावर खेळताना पाहायला मिळतो आपल्याला पहिल्याच चढाईमध्ये गडीबाद केल्याचा दावा केला जातोय का मला रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये निवडलं गेलं हे पूर्ण आपण दाखवून देतो शिवम पाटील नक्कीच मित्रांनो जोरदार आवाज होता खेळाडूसाठी की खरोखरच एक सुंदर खेळाडू म्हणावं लागेल ज्याची रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवड झाली जिल्ह्याच्या संघामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये निवड झाली शुभम पाटील आता मात्र ऋषिकेश साळुंके कोणवर चढाई आता मात्र अति गाई संकटात नाही आणि नक्कीच या ठिकाणी संकटात घेऊन गेले ती डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाला दोन गरीब बाद केलेत ऋषिकेश साळुंके यानं पुन्हा एकदा जसं क्रमांक तीन उच्च कुराचा खेळाडू पाहायला मिळतो आपल्याला एका नौके खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघामध्ये जसं क्रमांक तीन आता मात्र बोनस टिपल्याचा दावा केला जातोय कपड़े फोन केला बरोबर त्याला माहिती मुन्ना इकडे लवली वाटत नाही पुन्हा तू कुठून पण बघू शकतो रे मागे गाडीच्या तुझ्या तिथे पांड्या बोलतो ना पांड्या विसर हॅलो या ठिकाणी मैदानाच्या दिशेनं नक्कीच हातकंब असं लाडकं नेतृत्व आणि आमचे जीवलग मित्र दादा मुन्नादादा देसाई यांचं या ठिकाणी आगमन होतंय खरोखर दादा मी आवर्जून सांगेन की जवळजवळ 15 दिवस गेली मी अनेकांना विचारतोय मुन्नादादा कुठे दिसत नाहीये की मला नंतर माहित पडलं की ते गुहागरला शिफ्ट झालेत खरोखर दादा मी खूप तुमची आठवण काढत होतो आणि आज नेमकं तुमचं दर्शन झालं आणि खरोखरच मला वाटतं आज भेट होणार होती त्या निमित्तानं मी इथं आलो आणि खरोखर मनापासून आभार मानतो आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात खरोखरच युवा पिढीची जाण आणि सर्वांचं लाडकं नेतृत्व असं म्हणावलंय मुन्नादादा देसाई हॅलो या ठिकाणी मुन्नादादा देसाई या ठिकाणी आलेले आहे मातोश्री मित्रमंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत हॅलो या ठिकाणी मुन्नादादा देसाई आलेले आहेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो खरोखरच युवा पिढीवरती आपला जीव ओढून टाकणारे असं एक व्यक्तिमत्व आणि हातकंब गावचे सुपुत्र मुन्नादादा देसाई एक सुंदर व्यक्तिमत्व पुन्हा एकदा आता मात्र नाना पाडेसर मयेकर संघाकडून सलामी 08 जशी प्रदान केलेली जशी क्रमांक 08 रेडिंगसाठी तयार असलेल्या युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या मैदानामध्ये दोन दोन दिवस सकाळी सजवली जाते त्यासाठी आता मात्र त्या ठिकाणी स्वप्नील गडसिया आला होता आणि स्वप्नील गडसिया मात्र बाद देण्यात आले एक गुण मिळते डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाला पुन्हा एकदा सुमित सावंत असेल तर क्रमांक 12
जर्सी क्रमांक 12 पाहायला मिळेल आपल्याला. सुमित सावंत असेल पायाने गाडी टिपण्याचा प्रयत्न केला तर शिवभाऊ पाटील याला बाद केल्याचा दावा केला जातोय सुमित सावंत याच्याकडून. सिंगल पॉइंट दिला जातो युवा परिषद पाली संघाला. पुण्याचा जर्सी क्रमांक 4 नाना मायसेब डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाकडून जर्सी क्रमांक 04 पर्यंत किल्ला हा खेळाडू. दोनची साखळी सजवली जाते नक्कीच त्या ठिकाणी खोलवर चढाई पाहायला मिळेल युवा परिषद पाली संघाच्या मैदानामध्ये. पाहुया घरी टिपल्या दावा केला आता मात्र हे की जबळ पाहायला मिळतंय नक्कीच त्या ठिकाणी रेडला मात्र बाद केलं जाईल आणि सिंगल पॉइंट दिला जातोय तो युवा परिषद पाली संघाला. आता मात्र अभि युवा परिषद पाली संघाकडून खरोखरच एक मोठा खेळाडू आहे जसे क्रमांक 18 पर्यंत केलेला झरेवाडी गावचा सुपुत्र म्हणावा लागेल अभि. नक्कीच त्या ठिकाणी खोलवर चढाई करावी दोन दोनची साखळी सजवली जाते अभि साठी. पाहूया कोणती कमालीची कामगिरी करावी लागते. अभि पुण्याचा सेपरेट. आता मात्र शुभम पाटील एक मोठं नाव कबड्डी विश्वातील जसे क्रमांक 6 आपल्याला वारंवार डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाकडून खेळताना पाहायला मिळेल आपल्याला शुभम पाटील. त्याची रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये निवड झाली होती जी पुण्याची स्पर्धा होती. आता मात्र गडी टिपल्याचा दावा केला जातोय दावा मात्र असफल ठरतोय. पाहूया पंचांवरती कोणता परिणाम केला जातोय याचा. पुन्हा ऋषिकेश साळुंके जसे क्रमांक 8 यानं मात्र मागच्या सीझन मध्ये आपल्या नावाचा गोलबारा केला होता असा हा मोठा खेळाडू म्हणावा लागेल ऋषिकेश साळुंके. दोन दोनची साखळी सजवली जाते तिथे खोलवर चढाई करावी लागेल ऋषिकेश साळुंके याला. पुन्हा शुभम पाटील खोलवर चढाई शुभम पाटील याची वारंवार थर्ड रेड काढा किंवा मरा अन्यथा बाहेरचा रस्ता तर अशा परिस्थितीमध्ये अभि गेलाय. नक्कीच त्या ठिकाणी डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाच्या मैदानामध्ये आता मात्र चूक पाहायला मिळाली कोबरा रक्षक याच्याकडून. त्या ठिकाणी दोन गुण दिले जात आहेत पाली संघाला. नक्कीच त्या ठिकाणी सुंदर कोच म्हणून पाहत आहेत ते अतुल सावंत पालीला शिवम पाटील. नक्कीच त्या ठिकाणी थर्ड रेड शिवम पाटील साठी. पाहूया कोणता गुण मिळतो शिवम पाटील की बाहेरचा रस्ता दाखवला शिवम पाटील साठी बोनस गुण घेतल्याचा दावा केला जातोय का शिवम पाटील कडून. पुन्हा एकदा शिवम बोनस गुणाचा दावा केला जातोय शिवम कडून. पाहूया पंचांवरती कोणता मात्र दबाव टाकला जातोय. बोनस पॉइंट एक गुण दिला जातोय डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाला. पण एकदा अभि ज्या पद्धतीनं आपला खेळ दाखवतोय अभि संघासाठी आता मात्र सुंदर पकड पाहायला मिळते नक्की झटापट पाहायला मिळते त्या ठिकाणी आणि सुपर टॅकल होता. दोन गुण दिले जातील डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाला. नक्कीच गुणफलक असेल 7-7. पण एकदा दसरा क्रमांक 3 पर्यंत किल्ला हा खेळाडू युवा प्रथा पाली संघाच्या मैदानामध्ये नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला खोलवर चढाई करावी लागेल जसे क्रमांक 3 याला. आता मात्र पायाने गडी टिपण्याचा प्रयत्न मात्र सफल ठरतोय कोपरा रक्षक मात्र सुंदर कामगिरी केली एक गुण दिलाय तो युवा प्रथा पाली संघाला. सुपर टॅकल ऑन असेल. आता मात्र 2+2 एकूण 4 गुण ऑल आउट झाला आहे तो डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघ. टाइम आउट घेतला जातो डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाकडून. पुणेदा शिवम पाटील तयार असेल पाहायला मिळतो आपल्याला. दर्शक क्रमांक 06 पद्धत किल्ला हा खेळाडू म्हणावा लागेल शुभम पाटील. दोनची साखळी सजवली जाते शुभम साठी. ऋषी थोडस इंजर्ड झालेला पाहायला मिळतो आपल्याला. आता मात्र गळी टिपल्याचा दावा केला जातोय नक्कीच त्या ठिकाणी स्वप्नील गर्जीला बाहेरचा रस्ता दाखवला जातोय अभि. आता मात्र सुंदर पकड पाहायला मिळाली अभि याची. अभि मात्र बाद केला जातोय सुंदर पकड पाहायला मिळते डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाची. पण एकदा
दसरी क्रमांक 03 वारंवार चढाई करताना पाहायला मिळेल आपल्याला। नक्कीच त्या ठिकाणी सेपरेट म्हणावी लागेल। आता मात्र सुमित सावंत जर्सी क्रमांक 12 चढाई करताना पाहायला मिळेल आपल्याला। सुमित सावंत फुलवर चढाई करताना पाहायला पायाने घडी टिपण्याचा प्रयत्न केला जातोय। सुमित सावंत याच्याकडून हलत मैदान ठेवलं गेलंय। पाहूया कोणती कामगिरी करतोय। पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 03 डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाकडून खेळताना पाहायला मिळेल आपल्याला। दोन दोन उंची साखळी सजवली होती। मैदानामध्ये 5 खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला। पुन्हा एकदा सुमित सावंत मैदानामध्ये असेल। जर्सी क्रमांक 12 परिधान केलेला सुमित सावंत मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतो आपल्याला। पुन्हा एकदा सेपरेट म्हणावे लागेल युवा पत्र पाली संघाकडून। वारंवार चढाया केल्या जाते ते डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाकडून। जर्सी क्रमांक 03 हॉल थर्ड रेड असेल। थर्ड रेड असेल करा किंवा मरा अन्यथा भारतीय सर अशा परिस्थितीमध्ये नक्कीच खोलवर चढाई करावी लागेल। आता मात्र अभिजित बारे आला होता। सुंदर पकड पाहायला मिळाली अभिजित बारे यांच्याकडून आणि घडी मात्र बाद दिला जातो। एक गुण दिला जातो तो युवा प्रदेशन पाणी संघाला। सुमित सावंत नक्कीच त्या ठिकाणी चढाईसाठी तयार असेल। पाहूया खोलवर चढाई करताना पाहायला मिळतो आपल्याला। घडी मात्र टिपण्याचा प्रयत्न केला तर सुमित सावंत याच्याकडून जसे क्रमांक 12 पाहायला मिळतो आपल्याला। आता मात्र जर्सी क्रमांक 04 जर्सी क्रमांक 04 पाहायला मिळेल आपल्याला डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाकडून। मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला। सेपरेट म्हणावी लागेल। आता मात्र पुन्हा एकदा ऋषिकेश साळुंके मैदानामध्ये जाताना नक्कीच या ठिकाणी हॅलो या ठिकाणी आम्हाला माहिती मिळते की डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाकडून जो उजवा कोपरारक्षक आहे जर्सी क्रमांक 19 प्रतीक पाटील हा खेळाडू मात्र दबंग दिल्ली संघाकडून खेळताना पाहायला मिळतो। दादा मित्र हात वरती करायचा प्लीज जरा जरा जोरदार टाळा होता खेळाडूंसाठी। दबंग दिल्ली जी आजपासून जो फ्री प्रो कबड्डी लीग स्पर्धा चालू झाली हा दबंग दिल्ली संघाकडून खेळताना पाहायला मिळतो आपल्याला प्रतीक पाटील म्हणून। पण एकदा जसे क्रमांक 8 पुन्हा एकदा खरोखरच एक नावारूपाला अशी आलेली स्पर्धा म्हणावी लागेल। खरोखर सोन्याचे दिवस आलेत कबड्डीला म्हणावी लागेल अशी प्रो कबड्डी स्पर्धा आता आजपासून आपल्याला टीव्हीवरती लाईव्ह पाहता येते। त्याचप्रमाणे मातोशी स्पर्धा सुद्धा आपल्याला युट्यूबवरती लाईव्ह पाहता येते श्यामनगरमुळे। पुन्हा एकदा थर्ड रेड शुभम पाटील साठी नक्कीच ज्यानं रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व केलं असं हा शुभम पाटील जसे क्रमांक 06 खरोखरच आता मात्र सुंदर पकड पाहायला मिळते आपल्याला युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून। नक्कीच त्या ठिकाणी सिंगल पॉइंट पालीला दिला जातोय। पण एकदा थर्ड रेड अभि साठी जर्सी क्रमांक 18 खोलवर चढाया करावी लागतील अभि याला। पाहूया कोणती कमालीची कामगिरी करतोय अभि। अतुल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली
वाढलेला संघ युवा प्रतिष्ठान पाली संघ नक्कीच या ठिकाणी होती याची आणि खरोखरच त्या ठिकाणी कोणतीही गरज नसताना डॅश करण्याच्या नंतर त्या ठिकाणी अभि एक गुण घेतला गेलाय पुन्हा गेला दस क्रमांक 03 हल दस क्रमांक 03 पाहायला मिळतो आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी खरोखर दोनच गुण मात्र दिला जातोय युवा प्रचार पाली संघ 15 गुण आणि हॅलो या ठिकाणी आमच्या मंडळाच्या धन्यवाद दादा आपण इथपर्यंत आलात खरोखरच युवा पिढीचा सदैव पाठीशीर असणारे आमचे मुन्ना दादा देसाई खरोखरच सदैव पाठीवरती थाप असते त्यांची आमच्या आणि खरोखर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली लहानाचे मोठे होत असतो पुण्याच्या सामन्याला सुरुवात होते सामन्याला सुरुवात केली जाते नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा सुंदर पकड पाहायला मिळते युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून पुन्हा एकदा अभि जसी क्रमांक 18 पाहायला मिळतं मैदानामध्ये आपल्याला जसी क्रमांक 18 पाहायला मिळतं आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी पुण्याचा जसी क्रमांक 03 नक्कीच खोलवर चढाई करताना पाहायला मिळेल सेपरेट म्हणावी लागेल जसी क्रमांक 03 याची आता माझा सुमेध सावंत जसी क्रमांक 12 पाहायला मिळेल युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून दोन दोन ची साखळी सजवली जाते आता माझा जसी क्रमांक 12 नक्कीच त्या ठिकाणी हॅलो या ठिकाणी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष अजिंक्य धुंदूर यांचे स्वागत करतील आमच्या मातोश्री मित्रमंडळाचे अध्यक्ष स्वस्तिक शेड मालक थर्ड रेड असेल अभिसाठी करा किंवा मरा अन्यथा भारत असेल अशा परिस्थितीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी मोलाची कामगिरी करावी लागेल अभि याला आता मात्र खरोखरच उंच उडी घेऊन करण्याचा प्रयत्न गडी मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न मात्र असं पलटत अभि याला आता मात्र पुण्याला सुंदर कामगिरी करावी लागेल खोलवर चढाई करावी लागेल अभि याला हॅलो सर तुम्ही या ठिकाणी तुमचा अमूल्य वेळ दिलात आणि मातोश्री मित्रमंडळाला तुम्ही या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल मातोश्री मित्रमंडळ तुमचे ऋणी राहील धन्यवाद 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 नक्की सर कारण या हौशी कलाकार आहेत कारण आपण ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा घडतो त्या त्या ठिकाणी सर उपस्थित असतात आणि पुन्हा एकदा जसं क्रमांक 03 आता मात्र पुन्हा एकदा सुंदर पकड पाहायला मिळते आपल्याला आता मात्र सुंदर पकड नक्कीच त्या ठिकाणी पाली संघाकडून एक गुण दिला जातोय आता मात्र सुमेध सावंत जसी क्रमांक 12 पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच या ठिकाणी वारंवार चढाया करताना पाहायला मिळतोय सुमेध सावंत खोलवर चढाया कराव्या लागतील दोन दोन ची साखळी सजवली जाते सुमेध सावंत साठी बोनस गुण मात्र ऑफ असेल त्या ठिकाणी आता मात्र शुभम पाटील जसी क्रमांक 06 पाहायला मिळेल आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी विचार जर केला शुभम पाटीलचा तर खरोखरच एक हुनर खेळाडू आहे मोठी कामगिरी करावी लागेल आणि जवळजवळ 5 गुणांची आघाडी असेल ती युवा प्रतिष्ठान पाली संघाकडे जसे क्रमांक 06 नक्कीच त्या ठिकाणी शुभम पाटील खोलवर चढाया करताना पाहायला मिळतो आपल्याला आता मात्र सेपरेट असेल म्हणा ऋषी साळुंके पाहूया कोणत्या पद्धतीने चढाई करताना पाहायला मिळेल आपल्याला ऋषी साळुंके ऋषिकेश साळुंके संत गतीने चढाया करताना पाहायला मिळतो आपल्याला ऋषिकेश साळुंके पुनेदा डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाकडून सेपरेट म्हणावी लागेल आता मात्र मैदानामध्ये 4 खेळाडू असतील ते डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाचे
हेलो हेलो सर्व खेळाडूंसाठी एक सूचना आहे, सर्व खेळाडूंनी स्वतःची शरीर यष्टी सांभाळून या ठिकाणी खेळ करायचा आहे। मंडळाच्या वतीने एक त्यांना विनंती आहे की सर्व खेळाडूंनी स्वतःची शरीर यष्टी सांभाळून खेळ करावा। पंचांशी वाद घालूनही तुमचा खेळ कौशल्य या ठिकाणी दाखवायचा आहे। या ठिकाणी पंचांशी कोणताही वाद न करता मंडळाला सुद्धा सहकार्य करायचं आहे। थर्ड रेड नक्कीच या ठिकाणी करा किंवा मरा अशी परिस्थिती असेल या खेळाडूसाठी। पाहूया कोणती कामगिरी करते, मोठी कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी। आणि आता मात्र त्या ठिकाणी खूप रक्षकता चूक पाहायला मिळाली, नक्कीच एक गुण मिळेल। अभी मैदानामध्ये दोन खेळाडू असतील, नानाबा डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाचे। पुन्हा एकदा अभी खोलवर चढाई करावी लागेल, सुपर टेकल ऑन असेल तो डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाला। पाहूया कोणत्या पद्धतीनं पाहायला मिळतं आपल्याला, नक्कीच त्या ठिकाणी विचार जर केला तर सुंदर खेळ पाहायला मिळते दोन्ही संघांकडून, दोन्ही संघ तुळलेबळ संघ पाहायला मिळतं आपल्याला। आणि विचार खरोखरच पुन्हा एकदा रेडिंग साठी युवा पाणी संघाच्या मैदानामध्ये जसे क्रमांक 10 पाहायला मिळतो आपल्याला, नक्कीच विचार जर केला तर एक सुंदर चढाई पाहायला मिळाली आपल्याला। बोनस गुण घेतल्याचा दावा केला जातोय, पाहूया पंचांवरती कोणती अपील घेतली जाते। बोनस पॉइंट एक गुण दिला जाईल नक्की डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाला। आता पुन्हा एकदा अभि सुपर टेकल ऑन असेल तो अभि खोलवर चढाई पाहायला मिळते आपल्याला, नक्कीच त्या ठिकाणी थोडीशी चूक पाहायला मिळाली श्रेयस याच्याकडून आणि एक गुण मिळेल तो युवा प्रतिष्ठ पाली संघाला। शेवटचा खेळाडू असेल तो डॉक्टर मासे मयेकर फाउंडेशन संघाचा। पुन्हा एकदा पाहूया बोनस पुन्हा सामन्याला सुरुवात केली जाते ऋषिकेश साळुंके मैदानामध्ये असेल डॉक्टर नानासाहेब मयेकर फाउंडेशन संघाच्या। नक्कीच त्या ठिकाणी पूर्णपणे संत गतीने सामना खेळताना पाहायला मिळेल आपल्याला ऋषिकेश साळुंके। पुन्हा ऋषी संत गतीने चढाया करताना पाहायला मिळतो आपल्याला। ऑफिशियल टाइम जसे क्रमांक 10 पाहायला मिळेल आपल्याला, दोन दोन ची साखळी सजवली जाते। बोनस घेतल्याचा दावा केला तर बाणूस मात्र दोस्ती गावकडी आणि रत्नागिरी
पाटीलवाडी दोन्ही संघांना दुसरा पुकार पुन्हा त्या ऋषिकेश साळुंके मैदानामध्ये असेल नक्कीच जर्सी क्रमांक 08 परिधान केलेला हा खेळाडू म्हणावा लागेल. खोलवर चढाई करताना पाहायला मिळाल मात्र संत गगनेचं चढाई करतोय एका सुंदर खेळाचा नजराना पेशकश करतोय तो आपल्याला ऋषिकेश साळुंके पालिकावचा सुपुत्र म्हणावा लागेल. आता मात्र गळी टिपण्याचा दावा केला जातोय अभिसाठी करा किंवा मरा अन्यथा भारताचा अशा परिस्थितीत अभि पाहू या खोलीवर चढाई करेल का आपल्या संघासाठी. नक्कीच त्या ठिकाणी सुंदर पकड केली गेली आणि सुंदर पकड पाहायला मिळाली आपल्याला दर्शी क्रमांक 10 पाहायला मिळतो आपल्याला. दर्शी क्रमांक सुपर टॅकल मध्ये ऑन असेल युवा प्रतिष्ठान पाली संघासाठी. अभिजित भारे कमालीची कामगिरी करेल का आपल्या संघासाठी पाहूया. सुमित सावंत जर्सी क्रमांक 12 पर्यंत किल्ला खेळाडू पाहायला मिळेल आपल्याला. खोलवर चढाई करताना पाहायला मिळेल कारण जवळजवळ विचार जर केला तर चार खेळाडू कुठे मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतात ते आपल्याला युवा प्रतिष्ठान पाली संघाचे खरोखर धुरंधर बाहेर पाहायला मिळते. एका बाजूला ऋषिकेश साळुंके असेल स्वप्नील गडसे असेल किंवा अभि असेल सामना संपायला शेवटची 5 मिनिटे गुणफलक असेल युवा प्रतिष्ठान पाली संघ 24 गुण आणि डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन संघ 20 गुण म्हणजे चार गुणांची नामा मात्र आघाडी असेल ती युवा प्रतिष्ठान पाली संघाकडे. पाहूया पुन्हा जशी क्रमांक 10 पदन केलेला खेळाडू डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन संघाचा खोलवर चढाई करताना पाहायला मिळतो आपल्याला आणि आता मात्र किती गुण घेतले पाहूया 2 गुण आता मात्र अभिजित बारे जशी क्रमांक 9 पर्यटन किल्ला हा खेळाडू नक्कीच त्या ठिकाणी पाहूया कोणत्या पद्धतीने चढाई करतोय. शेवटचे 4 मिनिट ओके पुणेदा दर्शी क्रमांक 3 पर्यटन किल्ला खेळाडू डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन संघाकडून युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या मैदानामध्ये सुंदर कामगिरी करताना पाहिला दोन्ही संघ. आता मात्र अभि पाहूया कोणत्या पद्धतीने कामगिरी करेल अभि आपल्या संघासाठी. नक्कीच खोलवर चढाई करावी लागतील अभि याला. जशी क्रमांक 18 पर्यटन किल्ला हा खेळाडू म्हणावा लागेल अभि युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून मोलाची कामगिरी करेल का आपल्या संघासाठी आणि आता मात्र बोनस गुण टिपल्याचा दावा केला होता असफल ठरतोय. पुन्हा एकदा जशी क्रमांक 10 ज्यानं युवा प्रतिष्ठान पाली संघाला खरोखरच बॅकफुटवर नेऊन ठेवलंय असा हा खेळाडू म्हणावा लागेल. पाहूया डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन संघाकडून जसे क्रमांक 10 पर्यटन किल्ला खेळाडू खोलवर चढाया करताना पाहायला मिळतो आपल्याला आणि खरोखरच सुंदर कामगिरी आता मात्र जसे क्रमांक 12
आणि खरोखर सुंदर पकड केली, पकड केली जाते डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन संघाकडून। थर्ड रेड करा किंवा मरा, अन्यथा बाहेरच्या रस्त्यावर अशा परिस्थितीमध्ये पाहूया। अभिजित बारे स्वप्नील गडसे याने टाइम आउट घेतला जातोय। युवा प्रतिष्ठान पाली संघ दसरे क्रमांक 03 परिधान केलेला खेळाडू। नक्कीच या ठिकाणी विचार जर केला तर दोन्ही संघ तुल्यबळ संघ पाहायला मिळतात आपल्याला। आता थोडस कुठे टाइम व्हॅलिडेट केले जातंय, मिडलांवरती येऊन थांबलाय दसरे क्रमांक 03 डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन संघाचा हा खेळाडू। कोणत्या पद्धतीने चढाई करतोय, जसे मग 18 पद्धतीने किल्ला खेळाडू अभी म्हणावे लागेल या ठिकाणी। खोलवर चढाई पाहायला मिळते आपल्याला। नक्कीच या ठिकाणी आता मात्र सुंदर पकड पाहायला मिळाली आहे डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन संघाकडून। एक गुण दिला जातोय दसरी क्रमांक 03 पाहायला मिळतं आपल्याला वारंवार चढाया करताना। आता मात्र ऋषिके साळुंके खोलवर चढाया करताना पाहायला मिळत आपल्याला। एक पॉइंट दिला जातो थर्ड रेड दसरी क्रमांक 10 खोलवर चढाया करावी लागते। दोन गुण घेतले गेले आणि या ठिकाणी गुणफलक असेल 29-31 युवा प्रतिष्ठान पाली संघ 29 आणि डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन संघ 31। या ठिकाणी विजयी झालाय तो डॉक्टर नानासाहेब मेघर फाउंडेशन संघ आणि विजय संघाचं हार्दिक अभिनंदन।